नागपूर शहर स्मार्ट सिटी होत असताना दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागपूरकरांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. नागपुरातल्या गजबजलेल्या वर्धा रोडला लागून असलेल्या एनआयटी लेआउटमधील 14 कुटुंब सध्या याच भीतीखाली जगतायत. अतिशय कष्टानं आणि प्रसंगी बँकेतून कर्ज काढून नागपूरच्या वर्धा रोडलगत असलेल्या या एनआयटी लेआउटमधील रहिवाशांनी सुमारे 30 ते 40 वर्षांपूर्वी इथे आपलं घरकुल उभारलं. इथल्या सुमारे 14 घरातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली आहे. रेल्वे लाईनच्या पलीकडे असलेल्या मनीषनगर भागातून वर्धा रोडला जोडणारा भुयारी मार्ग बांधला जाणार असल्यानं या ओळीतील 14 घरं पाडावी लागतील असं त्यांना मिळालेल्या नोटीशीमध्ये नमूद करण्यात आलंय. भाजपचे पारंपरिक मतदार असूनही भाजप सरकार आपली घरं वाचवण्यासाठी कुठलेच प्रयत्न करत नसल्याची खंत या रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पर्यायी मार्ग आम्ही सुचवलेले आहेत आणि त्याच्यावरती अभ्यास करून त्यांनी ते करावं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो रेल्वे क्रॉसिंग पासून सोमलवाडा चौकापर्यंत कमर्शियल रोड आहे त्याचा अजिबात विचार न करता ते लोक इथे रहिवाशांवरती म्हणजे हातोडे चालवून राहिले आहेत. आम्हाला असं काही ऑफर नाही आहे, काही हे नाही आहे, पण आणि आम्हाला आमचे घर द्यायचेच नाही आहे. मेन म्हणजे कोणती ऑफर असो काही असो आम्हाला कोणालाही, सगळे पैशाने आपल्या याच्यावर व्यवस्थित आहे, त्यांना तिथे शांतपणे जगायचं आहे, हाच हे एक आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या जागेचा पर्याय असतानाही आपल्या घरावर कुऱ्हाड का चालवली जाते हा प्रश्न पीडितांना सतावतोय. यासंबंधी अहवाल प्राप्त झाल्यावर निर्णय होणार असल्याचं नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. एनआयटी आणि मेट्रो यांच्या अधिकाऱ्यांशी एक बैठक घेतली आणि त्यांना सांगितलंय की हे जे अल्टरनेटिव्ह यांनी सुचवलेले आहे त्याची टेक्निकल फिजिबिलिटी एकदा मंगळवारपर्यंत बघून घ्या, तपासून घ्या आणि मंगळवारी ते म्हणजे उद्या ते आपले रिपोर्ट सबमिट करतील, त्यानुसार पुढची कारवाई करू. कुठल्याही मोठ्या प्रकल्पासाठी अशा प्रकारे काहींना त्रास होतोच, पण हा त्रास टाळण्यासाठी इतर काही पर्याय आहेत का याचा तपास होणं देखील तितकंच आवश्यक आहे. अखिलेश अळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.